विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस आज नागपुर आए। उन्होंने एयरपोर्ट पर पत्रकारों से संवाद साधा है। इस समय उन्होंने विविध मुद्दों पर पत्रकारों से संवाद साधते हुए और मराठा आरक्षण, पंढरपुर के पैदल पारी और अन्य मुद्दों पर संवाद साधा। ऐसा है कि कोणी कोणाची भेट घ्यावी याच्यावर कुठले बंधन नाही आणि विरोधी पक्षात जे लोक आहेत किंवा सत्तारूढ पक्षात जे लोक आहेत ते आपापल्या परीने त्यांच्या स्ट्रॅटेजीज तयार करत असतात। एकच गोष्ट सांगतो, कोणी कितीही स्ट्रॅटेजीज तयार केल्या तरीही आजही मोदी जे आहेत 2024लाही मोदीजीच राहणार आहेत। 2024च्या निवडणुकीतही मोदीजींनाच आणि त्यांच्या नेतृत्वातच पुन्हा नव्याने सरकार येईल, त्यामुळे कोणी स्ट्रॅटेजी करायला काही हरकत नाही। मला असं वाटतं की एक सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य उठल्या हे काही बोलत असतील तर केंद्र सरकार जबाबदार एवढंच वाक्य ते बोलत असतील, त्यामुळे अशा हास्यास्पद जे काही गोष्टी बोलल्या जातात त्याला माझ्यासारख्या माणसाने काय उत्तर द्यायचं। हे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पत्राची गंभीर दखल ही शासनाने घेतली पाहिजे। याचं कारण असं आहे की मुळातच जो नक्षल विचार आहे तो विचार एकूणच जे काही सरकार असेल, व्यवस्था असेल, याच्या विरुद्ध लोकांच्या मनात असंतोष तयार करायचा ही त्यांची पद्धत आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं जे पत्र आहे त्याची सत्यता तपासली पाहिजे आणि ते सत्य असेल तर गंभीरतेनं त्याच्या संदर्भातला विचार केला पाहिजे।